तोंडी लावण्यासाठी आंबट तिखट अशी झणझणीत जन कैरीची चटणी तोंडाची चव तर वाढवतेच पण एकदम झटपट तयार होते नमस्कार मनीषास किचन ऑफिशियलमध्ये आपलं मनापासून खूप खूप स्वागत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात तर कैरीची चटणी बनवण्यासाठी मी बन ते एक मध्यम आकाराची कैरी घेतली तुम्ही जेवढी चटणी बनवायची असेल तेवढी लहान मोठी किंवा जास्त कैरी पण वापरू शकता ही कैरी आपल्याला स्वच्छ धुवून पुसून कोरडी करून घ्यायचे त्यानंतर याचा डेट काढून टाकायचा आणि तुम्ही बघू शकता व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे अशा प्रकारे हे कट करून याचे बारीक बारीक तुकडे करून घ्यायचे तर तुम्ही बघू शकता इथे मी सगळ्या कैरीचे तुकडे करून घेतलेत आता हे सगळे कैरीचे तुकडे मिक्सरच्या भांड्यामध्ये घालायचे त्यानंतर इथे मी नऊ दहा लसूण पाकळ्या घातलेत इथे मी दोन तीन हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत तुम्ही तिखट तुमच्या आवडीनुसार थोडं कमी जास्त करू शकता त्यानंतर इथे मी ओल्या खोबऱ्याचे थोडेसे काप घातलेत आणि मोठभर कोथिंबीर घालायची आता हे सगळं मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं त्यानंतर याच्यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठ आणि एक चमचाभर साखर घातले तर हे मिक्सरला व्यवस्थित फिरवून घ्यायचं तुम्ही बघू शकता आपली कैरीची चटणी तयार झाली आता ह्याला अजूनच जास्त चव येण्यासाठी आपण याच्यावरती तडका होतो या तर तडका बनवण्यासाठी काय करायचं आहे इथं मी एका छोट्या पातेल्यामध्ये एक चमचा तेल घेतले हे तेल आपल्याला कडकडीत गरम करून घ्यायचं आहे त्यानंतर त्याच्यामध्ये पाव चमचा मोहरी घालायची अर्धा कढीपत्तेची पाने घालायची आणि हे गरम गरम फोडणी या चटणीवरती घालायची हे एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि तुम्ही बघू शकता एकदम मस्त अशी तिखट आंबट चवीची आपली कैरीची चटणी तयार झाली तुम्हाला ही कैरीच्या चटणीची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून सांगा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका परत भेटूया अशाच एका नवीन बरोबर धन्यवाद